जय सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉक रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मैत्रिणींनो. तर आज मी घेऊन आलेली आहे उपासाची रेसिपी. तर चला आपण पाहूया. इथे मी रताळ्यापासून ही रेसिपी बनवणार आहे, त्याकरता इथे मी घेतलेला आहे राजगिऱ्याचं पीठ. तर मैत्रिणींनो, राजगिऱ्याचं पीठ आणि इथे जरासं साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. तर चला, हे उकडलेली मी जे रताळे आहेत, दोन रताळे उकडले होते, त्याचे साल काढून इथे मी आता असे कुचकरून घेतलेले आहे हाताने. पाहू शकता तुम्ही, असे मस्त शिजून घेतलेले आहेत आणि कुचकरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपली हिरवी मिरचीची भरड घेतलेली आहे मैत्रिणींनो. आता मी घातलेल्या इथं चवीनुसार मीठ. तर चला आता आपण असं मिक्स करून घ्या. आता हा आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मैत्रिणींनो, आता इथे असा गोळा आपला तयार झालेला आहे. तर इथे मी 10 मिनटं झाकून ठेवणार आहे आणि 10 मिनटानंतर इथे मी आता बनवायला घेणार आहे. तर इथे मी एक प्लॅस्टिकची अशी पिशवी घेतलेली आहे. तुम्ही कागद पण घेऊ शकता प्लॅस्टिकचा जाडा. तर त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे, तेलावरच मी इथे लाटणार आहे. हे पहा, तर मी असं वरून पण तेल लावून घेतलेलं आहे आणि हळूहळू वार आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही याला पराठासुद्धा म्हणू शकता, कोंडाळ्यासुद्धा म्हणू शकता. तर इथे मी आता तव्याला तेल लावून घेतलेलं आहे, अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे. आणि आता बघा, मस्त झालेला आहे आपला रताळ्याचा पराठा, उपवासाचा पराठा. तर इथे आजूबाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. एक बाजू शेकून घेतली का, आता ही पलटी करून घ्यायची आहे आपल्याला बाजू. तुम्ही पाहू शकता किती मस्त आलेला आपला पराठा. उपासासाठी तुम्ही मस्त आपण याच्याबरोबर बटाटी चटणी करून खाऊ शकता, किंवा नुसतंही खाल्लं तरी खूप छान लागतो, किंवा दह्याबरोबर. तर इथे मी आणखीन पराठे तुम्हाला करून दाखवते. पाहू शकता तुम्ही, इथे हा दुसरा पराठा मी केलेला आहे. तर पाहू शकता इथे मस्त कराठे आपले शेकून घेतलेले आहेत. तुम्ही तूपसुद्धा लावू शकता, गावरान तूप, खूप छान लागतात टेस्टी खायला. तर अशा पद्धतीने मैत्रिणी मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत. हे पहा, तर इथे मी दह्यासोबत हे पराठे खाणार आहे आणि खूप टेस्टी लागतात मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही की खूप नरम असे आपले पराठे झालेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिलं म्हणून खूप खूप तुमचे धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. चला तर मग बाय बाय, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.